नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅप ॲप्लिकेशन फॉर एल एल बी थ्री इयर ॲडमिशन दोन हजार बावीस तेवीस विद्यार्थी मित्रांनो कॅबचे फॉर्म सुरू झालेले आहेत दहा ऑक्टोबरपर्यंत याची मुदत आहे विद्यार्थी मित्रांनो त्याकरता आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की लॉ सीई टीचा अंदाजे कट ऑफ किती जाऊ शकतो मग तो कट ऑफ खाली जाणार आहे की वर जाणार आहे नक्की तो कट ऑफ वाढणार आहे की कमी होणार आहे याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत की अंदाजे अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक कॉलेजला एक लिमिट असते म्हणजे त्याचा एक कट ऑफ असतो असा कट ऑफ आपल्याला जर माहीत असेल तर आपल्याला ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजची लिस्ट बनवणं किती सोपं जाईल बरोबर ना याच करता आम्ही काही पर्टिक्युलर कॉलेजेसचा अंदाजे कट ऑफ बनवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आमचा हा डेटा जो आहे तर तो सी टी सेलने रिझल्ट अनालिस केलेला आहे ना तर त्यावर आम्ही हा बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या पर्टिक्युलर कॉलेजेसचा कट ऑफ किती जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना शंभर एकशे वीस आणि त्यापेक्षाही जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांकरता टॉपची कॉलेजेस मिळणं अतिशय सोपं जाणार आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना साठ त्यानंतर सत्तर ऐंशी या दरम्यान मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना मात्र कोणती कॉलेजेस मिळतील याबद्दलही आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जे विद्यार्थी लॉ सीई टीची तयारी करत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत कॅप राऊंड चालू आहे तोपर्यंत सी मध्ये काही ना काही अपडेट येणारच आहेत तर अशा वेळी आम्ही आमच्या चॅनलवर लगेचच व्हिडिओ बनवून आपल्याला त्याबद्दल माहिती देणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो हा जो कट ऑफ आहे तर तो, तो अंदाजे कट ऑफ आहे तो एक्झॅक्टली कट ऑफ नाहीये विद्यार्थी मित्रांनो ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो एल बी थ्री इयरचा कट ऑफ बघत असताना आपल्याला सी टी सी जो रिझल्ट ॲनालिसिस दिला होता त्याचा डेटा अभ्यासनं अतिशय महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर स्क्रीनवर आपल्याला दिसतच असेल ज्या विद्यार्थ्यांना एकशे अडोतीस ते एकशे एकतीस दरम्यान मार्क्स आहेत असे विद्यार्थी आहेत एकूण दहा त्यानंतर एकशे तीस ते एकशे एकवीस दरम्यान मार्क्स असणारे विद्यार्थी आहेत एकशे सात त्यानंतर एकशे वीस ते एकशे अकरा असे मार्क्स असणारे विद्यार्थी आहेत पाचशे एकोणनव्वद विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एकशे अकरा ते एकशे अडोतीस दरम्यान मार्क्स मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना टॉप कॉलेज मिळणे अतिशय सोपं आहे त्यानंतर आता आपण पुढे पाहूया ज्या विद्यार्थ्यांना एकशे दहा ते एकशे एक असे मार्क्स मिळालेले आहेत असे विद्यार्थी आहेत दोन हजार एकशे सहा त्यानंतर शंभर ते एक्क्याण्णव दरम्यान मार्क्स मिळणारे विद्यार्थी आहेत तीन हजार नऊशे त्र्याण्णव आता पुढे जर आपण आलो तर नव्वद ते एक्याऐंशी दरम्यान मार्क्स मिळणारे विद्यार्थी आहेत सहा हजार नऊशे त्यानंतर ऐंशी ते एकाहत्तर दरम्यान मार्क्स मिळणारे विद्यार्थी आहेत दहा हजार दोनशे एकसष्ट आणि सत्तर ते एकसष्ट दरम्यान मार्क्स मिळणारे विद्यार्थी आहेत तेरा हजार एकशे नव्वद म्हणजे एकसष्ट ते एकशे अडुतीस दरम्यान मार्क्स मिळणारी एकूण विद्यार्थी आहेत किती चव्वेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस बरोबर यातून आपल्या एक लक्षात आला असेल की तुमचा जो कट ऑफ असणारा आहे तो एक्क्याण्णव ते एकसष्ट दरम्यान बरोबर मग आता तुम्हाला लक्षात आलंच असेल जेवढे जास्त प्रेफरन्स तुम्ही देणार आहात तेवढे जास्त तुमचे चान्स वाढणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया आपल्या जिल्ह्यातील जे टॉप कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट ऍडेड आणि नॉन गव्हर्नमेंट ऍडेड त्यांचा कट ऑफ अंदाजे किती लागेल तो हा जो कट ऑफ आहे तर तो अंदाजे दर्शवलेला ऑफ आहे तो एक्झॅक्टली कट ऑफ नाही यामध्ये कट ऑफ तुमचा वरही जाऊ शकतो आणि खाली येऊ शकतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सीईटी सेलच्या रिझल्ट अनालिसिसचा अभ्यास केलेला आहे तर या अभ्यासावरून आता आपण बघूया आपल्या जिल्ह्यातील लॉ कॉलेजेसचा कट ऑफ अंदाजे किती जाईल तो विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ बी थ्री इयरच्या ऍडमिशन करता आहे या कट ऑफच्या अंदाजावरून तुम्हाला कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवणं सोपं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ बघणार आहोत तर यामध्ये सर्वप्रथम आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील काही महत्वाची टॉप कॉलेजेसचा आपण कट ऑफ बघणार आहोत यामध्ये आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ सिटी ब्रांच तर याचा कट ऑफ असणार आहे अंदाजे महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी पंच्याऐंशी आणि अदर महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी नव्वद त्यानंतर आहे सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ बिहाइंड गोदानी रेल्वे स्टेशन गोदानी नागपूर महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी असणार आहे पंच्याहत्तर आणि अदर महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी असणार आहे ऐंशी त्यानंतर आपण पाहूया डॉक्टर आंबेडकर कॉलेज डिपार्टमेंट ऑफ लॉ दीक्षाभूमी नागपूर याचा अंदाजे ऑफ असणार आहे महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी नव्वद आणि अदर महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी असणार आहे पंच्याण्णव त्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर लॉ कॉलेज नागपूर निर्मल कॉलनी नारा रोड नागपूर याचा अंदाजे ऑफ असणार आहे सत्तर आणि अदर महाराष्ट्रीयनसाठी असणार आहे पंच्याहत्तर त्यानंतर आपण पुढे जर गेलो तर राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ मेन ब्रांच याचा असणार आहे महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी पंच्याऐंशी आणि अदर महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी अठ्याऐंशी त्यानंतर आपण पुढे जर गेलो जी एच रायसोनी लॉ कॉलेज तीनशे पंचेचाळीस श्रद्धा हाऊस किंगवेज नागपूर या कॉलेजचा अंदाजे कटॉप असणार आहे महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी बहात्तर आणि अदर महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी असणार आहे पंच्याहत्तर त्यानंतर पुढे जर आपण गेलो गोविंदराव वंजारे कॉलेज ऑफ लॉ नियर वॉटर टँक हसनबाद चौक नागपूर याचा कट कटॉप असणार आहे पंच्याहत्तर आणि ऑदर महाराष्ट्रीय स्टुडंट साठी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स लिस्ट बनवण्यासाठी सोपं जाईल विद्यार्थी मित्रांनो आता आप आपण पुढे बघूया गोंदिया भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यातील जी महत्वाची कॉलेज आहेत त्यांचा कट ऑफ नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स गोंदिया रामनगर गोंदिया महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी याचा कट ऑफ असणार आहे पंच्याहत्तर आणि ऑदर महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी असणार आहे ऐंशी त्यानंतर पुढे जर आपण गेलो डॉक्टर मिलिंद एलमे कॉलेज ऑफ लॉ ॲट पोस्ट कोसारा कोंडवा डिस्ट्रिक्ट भंडारा या कॉलेजचा कट ऑफ असणार आहे महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी साठ आणि ऑदर महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी पासष्ट पुढे जर आपण गेलो अग्निहोत्री कॉलेज ऑफ लॉ वर्धा महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी याचा कट ऑफ असणार आहे सत्तर आणि ऑदर महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी असणार आहे पंच्याहत्तर यशवंत महाविद्यालय सेवाग्राम रोड वर्धा याचा कट ऑफ असणार आहे अडुसष्ट ऑदर महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी असणार आहे बहात्तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गोंदिया भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील टॉप लॉ कॉलेजेसचा कट ऑफ सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाची टॉप कॉलेजेस ची आपण कट ऑफ आता पाहणार आहोत तर सर्वप्रथम आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यातील अतिशय महत्वाचं कॉलेज आहे हे महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी याचा कट ऑफ असू शकतो पंच्याहत्तर आणि ओएमएस कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये प्लस पाच और प्लस सात असे गुण मिळवायचे आहेत त्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज औरंगाबाद समर्थ नगर निराला बाजार गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहे औरंगाबाद याचा कट ऑफ असणार आहे महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी एटी प्लस त्यानंतर आहे मानिचंद पहाडे लॉ कॉलेज औरंगाबाद समर्थनगर निराला बाजार अन कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी कट ऑफ असणार आहे सेव्हन्टी फाईव्ह प्लस त्यानंतर व्ही एन पाटील लॉ कॉलेज औरंगाबाद प्लॉट नंबर एकशे एकोणवीस बी एन थ्री सिडको औरंगाबाद हेही चांगलं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो याचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळणार आहे सिक्स्टी फाईव्ह प्लस याचप्रमाणे आता आपण पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल एम एस एस लॉ कॉलेज जालना नियर वॉटर टँक इंदेवाडी अंबड रोड जालना विद्यार्थी मित्रांनो ह्याचा कट ऑफ अंदाजे असणार आहे पंचावन्न प्लस त्यानंतर आहे बीड मधील अतिशय चांगलं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य सेनानी रामराव आवारगर गावकर लॉ कॉलेज बीड ऑपोजिट एस टी वर्क पोस्ट बॉक्स नंबर चौतीस बार्शी रोड बीड याचा कट ऑफ अंदाजे असणार आहे पन्नास प्लस त्यानंतर बापूजी साळुंके लॉ कॉलेज उस्मानाबाद तांबोरी विभाग उस्मानाबाद याचा कट ऑफ असणार आहे सिक्स्टी प्लस अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बामू युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणारी ही जी कॉलेज आहे याचा कट ऑफ आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स सेट करताना याची मदत होईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्वाची आणि टॉप लॉ कॉलेजेस तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कट ऑफ कसा असणार आहे ते आता आपण पाहणार आहोत जी ई सोसायटी एन बी ठाकूर लॉ कॉलेज नाशिक विद्यानगर नाशिक विद्यार्थी मित्रांनो याचा कट ऑफ असणार आहे सत्तर आणि ओएमएस कॅन्डिडेट विद्यार्थ्यांनी यामध्ये प्लस फाईव्ह और प्लस सेव्हन मार्क्स मिळवायचे आहेत यानंतर आपण पुढे गेलो केबीएच लॉ लो कॉलेज लोकनेते व्यंकटराव हिरे मार्ग मालेगाव कॅम्प जिल्हा नाशिक याच कट ऑफ अंदाजे असणार आहे अडुसष्ट प्लस त्यानंतर केबीएच लॉ लो कॉलेज लोकनेते व्यंकटराव हिरे मार्ग मालेगाव कॅम्प अनएडेड कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो याचा अंदाजे कट ऑफ असू शकतो पासष्ट मराठा विद्याप्रसारक समाज लॉ कॉलेज नाशिक याचा अंदाजे कट ऑफ असू शकतो पंचाहत्तर त्यानंतर नवजीवन लॉ कॉलेज सिडको नाशिक याचा अंदाजे कट ऑफ असू शकतो सत्तर प्लस अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला सिटीक पण बघायला मिळेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता आपण अहमदनगर जिल्ह्यातील लॉ कॉलेजेसचा आपण कट ऑफ आप पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील खासदार श्री गोविंदराव अधिक लॉ कॉलेज श्रीरामपूर बिहाइंड ऑक्ट्राई नाका नेवासा रोड श्रामपूर अहमदनगर जिल्ह्यातील हे कॉलेज आहे श्रामपूर तालुक्यातील याचा कट ऑफ अंदाजे आपण सांगू शकतो पन्नास प्लस अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाचं आणि गव्हर्नमेंट ऍडेड लॉ कॉलेज आहे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर लालटाकी रोड अहमदनगर याचा अंदाजे कट ऑफ असू शकतो तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पंचावन्न प्लस त्याचबरोबर त्याच कॉलेजमधील अनएडेडचा कट ऑफ असू शकतो फोर्टी एट प्लस पुढे जर आपण गेलो संगमनेर येथील ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज संगमनेर पुणे नाशिक हायवे गुलेवाडी इन फ्रंट ऑफ डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट संगमनेर अंदाजे कट ऑफ असू शकतो फिफ्टी फाईव्ह प्लस त्यानंतर आहे स्वर्गीय श्री नामदेवरावजी परजने पाटील लॉ कॉलेज कोपरगाव इन फ्रंट ऑफ कोपरगाव कोर्ट कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर याचा कट ऑफ अंदाजे असू शकतो पन्नास प्लस अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ओबीसी एस सी एस टी अशा कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी आपण कट ऑफ कशा प्रकारे असणार आहे तो व्हिडिओच्या शेवटी आम्ही ते सांगणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यातील महत्वाची आणि टॉप लॉ कॉलेजेसचा आपण कट ऑफ पाहणार आहोत सर्वप्रथम आहे एबीएम परिषद यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज पार्वती शाहू कॉलेज कॅम्पस पुणे महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी नाईन्टी फाईव्ह म्हणजेच पंच्याण्णव आणि अदर महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी अठ्ठ्याण्णवचा चा कट ऑफ अंदाजे असू शकतो त्यानंतर अभिनव एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज सर्वे नंबर तेरा कात्रज देहू रोड बायपास आंबेगाव बुद्रुक पुणे हे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रीय स्टुडंट साठी त्रेसष्ट आणि अदर महाराष्ट्रीय स्टुडंट साठी बहात्तर त्यानंतर पुढे जर आपण गेलो बालाजी लॉ कॉलेज पुणे महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट साठी बहात्तर आणि अदर महाराष्ट्रीय कॅन्डिडेट साठी अठ्याहत्तर त्यानंतर पाहूया आपण नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस पुणे याचा कटॉप असणार आहे शंभर आणि एकशे सहा त्यानंतर आहे डी वाय पाटील युनिटेज सोसायटी डॉक्टर डी वाय पाटील लॉ कॉलेज पिंपरी पुणे संत तुकाराम नगर पिंपरी पुणे याचा कट ऑफ अंदाजे असणार आहे पासष्ट आणि ओएमएस साठी अडुसष्ट त्यानंतर आपण पुढे जर गेलो या चार सर एस सरसेनापती हंबीराम मोहिते लॉ कॉलेज राजगुरु नगर डिस्ट्रिक्ट पुणे याचा कट ऑफ असणार आहे साठ आणि ओएमएस स्टुडंट साठी पासष्ट त्यानंतर पुढे आहे आय एल एस लॉ कॉलेज पुणे चिपळूणकर रोड पुणे महाराष्ट्रीय साठी असणार आहे एकशे दहा आणि अदर मास्टर साठी असणार आहे एकशे पंधरा त्यानंतर एमसीई सोसायटीज एक एक न्यू लॉ कॉलेज अकॅडमी पुणे आझम कॅम्पस पुणे याचा कट ऑफ असणार आहे महाराष्ट्रीय स्टुडंट साठी बासष्ट आणि अदर मास्टर स्टुडंट साठी बहात्तर त्यानंतर एम सीई सोसायटीज एक एक न्यू लॉ कॉलेज अकॅडमी पुणे आझम कॅम्पस अनएडेड कॉलेज आहे मित्रांनो याचा कट ऑफ असणार आहे पासष्ट आणि अदर एम एस स्टुडंट साठी असणार आहे सत्तर त्यानंतर आता आपण पुढे जाऊया मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे डेक्कन जिमखाना पुणे या कॉलेजचा कट ऑफ असणार आहे अंदाजे अठ्ठ्याण्णव आणि ओ एम एस कॅन्डेड साठी असणार आहे एकशे पाच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न लॉ कॉलेज गणेश खिंड पुणे युनिव्हर्सिटी सर्कल पुणे युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो याचा अंदाजे कट ऑफ असू शकतो पंच्याऐंशी प्लस आणि ओ एम एस कॅन्डेसाठी असणार आहे नव्वद पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन लॉ कॉलेज हडपसर एम कॉलेज कॅम्पस हडपसर पुणे याचा कट ऑफ असणार आहे पंचावन्न आणि ओ एम एस असणार आहे साठ श्री शिवाजी मराठा सोसायटी लॉ कॉलेज पुणे शुक्रवार पेठ पुणे याचा कट ऑफ अंदाजे असणार आहे चौसष्ट ओएमएस साठी असणार आहे अडुसष्ट सिंहगड लॉ कॉलेज सर्वे नंबर दहा अब्लिक एक आंबेगाव बुद्रुक पुणे महाराष्ट्र स्टुडंट साठी अंदाजे कट ऑफ असणार आहे सत्तर आणि ओएमएस स्टुडंटसाठी असणार आहे पंच्याहत्तर त्यानंतर एस एन बी पी लॉ कॉलेज संत ज्ञानेश्वर नगर म्हाडा कॉलनी मोरवाडी पिंपरी पुणे महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी असणार आहे साठ आणि अदर महाराष्ट्रीय स्टुडंटसाठी असणार आहे पासष्ट यानंतर आहे विद्या प्रतिष्ठान वसंतराव पवार लॉ कॉलेज विद्यानगरी एमआयडीसी बारामती जिल्हा पुणे याचा कट ऑफ असणार आहे साठ आणि ओ एम एस स्टुडंटसाठी असणार आहे पासष्ट मग यामध्ये अनएडेडही कॉलेज आहे आणि ॲडही कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील लॉ कॉलेजचा कट ऑफ आपण अंदाजे सांगू शकतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रीय स्टुडंट आणि अदर महाराष्ट्रीय स्टुडंटचा आपण अंदाजे कट ऑफ सांगितला आता विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ओपन ईडब्ल्यू मध्ये येतात त्यांनी आपण जो कट ऑफ सांगितलेला आहे त्यामधून अंदाजे दोन किंवा चार मार्क कमी करू शकता म्हणजे तुमचा कट ऑफ तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर ओबीसी स्टुडंटनी आपण जो कट ऑफ वर्तवलेला आहे त्यामधून पाच किंवा सात यापैकी मार्क्स तुम्ही कमी करू शकता म्हणजे तुम्हाला तुमचा कट ऑफ मिळून जाईल त्यानंतर एन टी एन टी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या स्टुडंटनी साधारण सहा ते आठ या दरम्यान मार्क कमी करायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा कट ऑफ मिळून जाईल त्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या स्टुडंटनी सात किंवा दहा यापैकी मार्क त्यांनी कमी करायचे आहे त्यामधून तुम्हाला तुमचा कट ऑफ मिळून जाईल त्यानंतर एस टी कॅटेगरी जे विद्यार्थी येतात त्यांनी साधारण ओपन कॅटेगिरीच्या स्टुडंटला जेवढा कट ऑफ आहे त्यामधून बारा ते पंधरा मार्क्स कमी करायचे आहे जेणेकरून तुमचा कट ऑफ तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अंदाजे आपण हा कट ऑफ वर्तवलेला आहे तो वाढूही शकतो आणि तो कमीही होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपण पुढील व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्याचा टॉप लॉ कॉलेजेसचा आपण कट ऑफ बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला माझ्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जे विद्यार्थी लॉ सी टीची तयारी करत आहेत त्यांनी आमच्या चॅनलला फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो